अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ। महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर उद्या आहे महाशिवरात्री। महाशिवरात्री या नावातच त्याचा अर्थ आहे की उद्या खूप मोठी रात्र आहे आणि भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। भगवान शंकरांच्या ज्या काही जागृत लहरी आहेत त्या उद्याच्या दिवशी पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात जागृत असतात। म्हणून उद्या आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करायची असते आणि ज्या ज्या जागृत लहरी आहेत त्या आपल्यापर्यंत आपल्याला प्राप्त करायच्या असतात। शक्य असेल तर मंदिरात जाऊन सेवा करावी, पण तुम्हाला माहिती आहे इतकी गर्दी असते मंदिरात की आपल्याला रुद्र अभिषेकही करता नाही येत मंदिरात जाऊन। म्हणून आपण घरच्या घरी पूजा करत असतो। शेवटी श्रद्धा महत्वाची असते, तेवढा भाव महत्वाचा असतो। घरातही तुम्हाला त्या जागृत लहरी त्या ऊर्जा तुमच्यापर्यंत मिळतील, पण मंदिरात जाऊन त्याचं जे जागृत तत्व आहे त्याचा जो फायदा आहे खूप जास्त प्रमाणात होत असतो। तर अर्थात आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकतो, एखादं मंत्र स्तोत्र तुम्ही मंदिरात जाऊन पठन करू शकता। तुम्हाला मी उद्या सांगणार आहे उद्या संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे। महिलांना स्पेशली बघा, उद्या एकतर काय आहे, उद्या शनी प्रदोष पण आहे, त्याच्या त्यात शनिवार पण आहे आणि महाशिवरात्री पण आहे। म्हणजेच उद्या आपल्याला शनिदेवाची पण तेवढी सेवा करायची आहे आणि शनी प्रदोष असल्यामुळे भगवान शंकरांची तर आपल्याला सेवा करायचीच आहे महाशिवरात्र असल्यामुळे। पण शनी प्रदोष असल्यामुळे अर्थात तुम्हाला भगवान शनिदेवांची पण पूजा करायची आहे। शक्य असेल तर उद्या भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला शनी चालीसाचं पठण करायचं आहे। भगवान आता मी तुम्हाला ते सांगते, इतकी गर्दी असते की आपल्याला कोणी बसू पण देत नाही, चला 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 घाई करता। अर्थात त्यांचे म्हणणं बरोबर असतं कारण खूप गर्दी असते, पण तुम्ही मंदिराच्या अवतीभोवती देखील शनी चालीसाचं पठण करू शकता। आणि हेही शक्य नसेल किंवा जर शक्य असेल तर तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन कमीत कमी एक माळ तरी, एक माळ म्हणते म्हणजे 108 वेळा तुम्हाला रुद्र गायत्री किंवा शिवगायत्री मंत्र पण म्हणता आणि रुद्र गायत्री मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। तो मंत्र कुठला आहे तो मी तुम्हाला सांगते। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात। परत एकदा सांगते, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात। हा शिव गायत्री किंवा याला रुद्र गायत्री मंत्र देखील म्हणता, ह्या मंत्राचं पठण करायचं आहे। मंदिरात जाऊन केलं तर अतिशय उत्तम। आता ते पठण करण्याच्या आधी काही गोष्टी सांगते, त्या नीट ऐका। मंदिरात जाऊन शक्य असेल मंदिरात जाऊन करा, पण मंदिरात जर खूप गर्दी असल्या तर नाशिकच्या कपालेश्वरला उद्या भयानक गर्दी असणार आहे। दुसऱ्याही कुठल्या मंदिरात आपण जाऊ, म्हणजे मी माझं सांगते, मी जाऊन दर्शन करू शकते। सगळ्यात महत्वाचं की ताई प्रेग्नेंट महिलांनी भगवान शंकरांच्या मंदिरात जावं का, 7व्या महिन्यानंतर आपण बहुधा असं आपण बघतो की भगवान शंकरांच्या मंदिरात आपण जात नाही, घरातल्या घरात शिवपिंडीवर आपण अभिषेक करू शकतो, सेवा करू शकतो। याचं कारण तुम्हाला सांगते, असं म्हणता की ज्या मंदिरात भगवान शंकरांच्या पिंडीच्या अवतीभोवती शेष नाग असेल तर त्यांची सावली आपल्या गर्भावर पडली तर काहीतरी विपरीत घडतं किंवा बाळ अंधळ होतं असं म्हणतात। पण ज्या मंदिरात नाही असं काही, तुम्ही तिथे जाऊ शकता किंवा तुम्ही घरातच सेवा करू शकता। काय असतं ना, अशा जेव्हा गोष्टी असतात तेव्हा आपलंही मन नाहीच म्हणतं। तुमची इच्छा असेल तर तुम्ही जा, फक्त तुमची सावली भगवान शंकरांच्या पिंडीवर पडणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। लांबून दर्शन घेतलं तरी हरकत नाही। आता मंदिरात जाण्याच्या आधी तांब्याभर पाणी घ्या, ग्लासभर पाणी घ्या, तुमची इच्छा जेवढं असेल तेवढं पाणी घ्या। त्या पाण्यावर हात ठेवायचा आहे आणि हात ठेवल्यानंतर शिवगायत्री मंत्र जो मी तुम्हाला आता सांगितला तो तुम्हाला म्हणायचा आहे त्या पाण्यावर हात ठेवून। एक तास म्हटलं तर अतिशय उत्तम। म्हणून मी तुम्हाला सांगते की जास्तीत जास्त तुम्हाला पठण करायचंय शिवगायत्री मंत्राचा। एक तास जर तुम्ही पठण केलं तर खूप जास्त प्रभावी ते ठरेल। पण ज्यांना नाही शक्य होत त्यांनी काय करावं, त्यांनी 108 वेळा मंत्र जाप केला तरी हरकत नाही। आता अगेन ताई त्या पाण्याचं काय करायचं ते तुम्हाला सांगते। ते पाणी आता जर तुम्ही मंदिरात जाऊन जर एक तास तुम्हाला देवाच्या कृपेने जर तुम्हाला एक तास भेटला किंवा 108 वेळा जरी तुम्ही पठण केलं तरी हरकत नाही, मंदिरात जाऊन केल्यानंतर घरात ते पाणी ठेवा। पूर्ण रात्रभर ते पाणी तुम्ही तसंच तुमच्या देवघरात ठेवायचं आहे आणि सकाळी ते पाणी आपल्या घरातल्या लोकांना द्यायचं आहे। ताई मुलं हट्टी आहे, तापट आहे, ऐकत नाही, अभ्यासात त्यांचं मन लागत नाही, हा अतिशय प्रभावी उपाय आहे। तुम्ही या पाण्याचं काय काय करू शकता, तुमच्या घरात जर कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्यांना आवर्जून द्या।
किंवा नवऱ्याचं तुमचं पटत नाहीये किंवा मुलं ऐकत नाही, मुलं खूप हट्टी आहे, मुलं अभ्यास करत नाही, खूप मनस्ताप करायला होता, तुम्ही त्यांनाही ते पाणी आवर्जून देऊ शकता. ते झाल्यानंतर ते पाणी जर उरलं तर फक्त टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक घरातल्या थोडं थोडंसं थेंब थेंब पाणी आपण शिंपडतो. बघा, घरात गोमूत्र जसं शिंपडतो तसं थोडं थोडं पाणी ते आपल्या घरात शिंपडायचं आहे. हा खूप प्रभावी उपाय आहे, तुम्ही आवर्जून करा. तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. शिवगायत्री मंत्र जास्तीत जास्त वेळा, हे बघा, तसे आपण उद्या दुपारी झोपणार नाही, ताई सेवा संध्याकाळी सकाळी तिथं चालेल का? नाही. संध्याकाळ प्रदोष समयानंतर तुम्ही 6 करा, 7 करा, 8 करा, 9 करा, 10 करा, 11 करा, 12 करा, मंदिरात जाऊन केलं तर अतिशय उत्तम. नाही शक्य होत तर घरातही करू शकता. एक तास कोणी बसूनही बसू ताई, आम्हाला मासिक धर्म आहे, मिस्टरांनी केलं हो त्यांना करू द्या. घरात जी व्यक्ती करणारी आहे असं कुठलंच नाही की महिलांनीच करायचं, पण काय होतं ना, शेवटी ह्या गोष्टी असल्या की शेवटी आपल्यालाच त्या करावं लागतं. म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही आवर्जून ह्या गोष्टी उद्या करा. अजून एक सांगते की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांच्या पिंडीवर जर उसाच्या रसाचा अभिषेक केला तर खूप जास्त प्रभावी असतं. आर्थिक उन्नतीसाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे. प्रेग्नेंट महिला करू शकता का? तर हो, करू शकता, पण पुरुषांनी केलं तर अतिशय उत्तम, काही हरकत नाही, कारण तो घरातला करता पुरुष असतो. म्हणून तुम्हाला सांगते की उद्या सकाळी तुम्ही अभिषेक सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री कधीही करू शकता. रात्री म्हणजे पूर्ण रात्र झाल्यावर नका करू, प्रदोष समयाच्या आत भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्ही अभिषेक जरूर करू शकता. याचा काय म्हणता, उसाच्या रसाचा. आता काही काही व्यक्तींना म्हणते आम्ही 7 जातो, 8 जातो, 9 जातो, हरकत नाही, पण लवकर गेलं तर अतिशय उत्तम. तर ह्या दोन प्रभावी उपाय आहे आणि सेवा आहे जो तुम्हाला आवर्जून करायचा आहे. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.